सोयाबीन के रेट बड़े प्रमाण में गिर चुके हैं और किसान एक बार फिर 20 दिनों में सोयाबीन फसल कृषि उपज मंडी में बिक्री के लिए किसान लाने वाला है। उसका जायजा एनबीसी न्यूज द्वारा लिया गया है। सरकार के विरोध में किसान का आक्रोश दिखा है। हिंगनघाट कृषि उपज मंडी राज्य की अग्रण्य कृषि मंडी है। यहाँ अनेक राज्य के किसान, राज्य के अनेक जिले के और परिसर के किसान अपना कृषि माल बिक्री के लिए लाते हैं। कृषि उपज मंडी ने एनबीसी न्यूज द्वारा किसानों से और व्यापारियों से संवाद किया। इसके पहले प्रथम प्रसारण किया गया था, ये द्वितीय प्रसारण में क्या कहा किसानों ने आइए जानते हैं। हिंगनघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समिति आलाव अपन सोयाबीन इम्पैक्ट रेट या संदर्भात माहिती घेणार आहोत। शेतकरी आहे, शेतकऱ्यांचे सोयाबीनचे रेट काय आहे, येत्या 20 दिवसात नवीन सोयाबीन येणार आहे। शेतकऱ्याचे संवाद साधू या त्यांचं म्हणा। मला दादा सांगा, आज कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सागर रमेश घोडे, राहणार भिवापूर येथील रहिवासी आहे आणि मी आज 10 पोते सोयाबीन आणलेलं होतं। काय काय रेट भेटला, काय अपेक्षित होता? 4200 रेट मिळाला, पण तेवढा भावात होत नाही। किती भेटायला पाहिजे होता? 5000 तरी किमान भेटायला पाहिजे होता। 5000 रुपये तरी रेट मिळायला पाहिजे होता। नवीन सरकारची जे भावभाजी आहे 4800 आहे, 92 रुपये रेट आहे नवीन। हा, पण ते न मिळता 4200 मिळाले, आणि त्याच्यातही आमचा खर्च वजा काही निघत नाही। काय फायदा तर आला? फायद्यात नाही, घाट्या तोट्यात आहे। आम्हाला आमच्या मालाला भाव दिला तरी चालते ना। येत्या काही दिवसात नवीन सोयाबीन निघल, त्याचे काय रेट राहील? त्याचे रेट तर याच्यापेक्षा खाली राहणार, पूर्ण खाली राहणार 4000 जे आहे। शेतकरी दिंडी आपले उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी काढली होती 10000 रुपये सोयाबीनचा रेट मागितला होता। आता काय म्हणणार त्यांना? तेव्हा ते बोलले ना, पण आता त्यांनी बाजू पलटली ना। आता ते शेतकऱ्याला काय म्हणतात, वर्षाचे 6000 रुपये देतात। सोयाबीनचे रेट मोठ्या प्रमाणात पडले, ते 6000 न देता तुम्ही मालाला भाव द्या ना। लाडकी बहीण योजना मोठ्या पीएम किसान न देता आमच्या 17% लाडकी बहीण तर काही नाही, सब फेक आहे। ते न देता मालाला भाव द्या ना, त्यांची व्यवस्था चांगली करा ना। न देता मालाला भाव दिले पाहिजे, त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची काहीतरी करा ना, त्यांना सवलती द्या, शिक्षण आरोग्य। ते न देता तुम्ही त्यांना मजुरीला ना जाऊ देता, तुम्ही मजुरीचा काय परिणाम पडताय? तुटवडा होत आहे मजुरांचा, मजूर नाही मिळून राहिलो, भावभाजी वाढली, मजुरांची तास कमी झाले। येत्या लोकसभा झाली, त्यावेळेस शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश मताच्या स्वरूपात दिसला, यावेळेस दिसणार का? यावरी मिळायला पाहिजे, यावेळेस शेतकऱ्याचा मोठा जन आक्रोश मिळायला पाहिजे, त्याच्याशिवाय परिवर्तन होणार नाही। परिवर्तन व्हावं असं वाटते, कारण की बाहेर देशातून सोयाबीन तेल आयात करून राहिले ना, त्याच्यामुळे रेट पडलेला आहे। आपल्या देशात की माल नाही का, मला हे म्हणायचं आहे। आपल्या देशात माल असतानाही बाहेरून करून राहिले, इम्पोर्ट करण्यात आलं, त्याची ते परिस्थिती आहे। काय दुसरे शेतकरी पण आहे काका, काय म्हणणं सोयाबीनच्या रेटच्या बद्दल? सोयाबीनचे रेट मोठ्या प्रमाणात पडलेले आहे। सोयाबीनचे भाव पडण्यामागचं जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात त्याची जे आणायला पाहिजे, म्हणजे नाही आणायला पाहिजे ते तो माल समजा इथं आयात केला जातो, आणि त्याच्यामुळे हे सगळे भाव पडतात। कारण ही गोष्ट सीझनच्या वेळेस हा जो प्रकार झाला, भारत हा कृषी प्रधान देश आहे, या भारतात शेतकऱ्याकडे सर्व समजा अनाज उपलब्ध असताना ते अनाज समजा सोयाबीन बाहेर देशातून आणून, कृषी प्रधान देशात शेतकरी सदन नाही आहे, फक्त तो फक्त नामधारी कागदावर तो कृषी प्रधान आहे। जेव्हा समजा बाहेर देशातून तुम्ही समजा जो माल आयात नाही करायला पाहिजे तो आयात करून याचे जे भाव आहे, जे शेतकऱ्याला भाव भेटायला पाहिजे ते भाव भेटत नाही आयात झालेल्या मालाचे, कारण तुम्ही तिकडून माल समजा 2013 माननीय जे आपले उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे शेतकरी संवाद यात्रा काढली होती, 6000 रुपये सोयाबीनला रेट मागितला होता। हो, जरी त्यांनी समजा शेतकऱ्याच्या समाधानासाठी 10 वर्षात सोयाबीनला 6000 रुपये रेट मिळाला, हो नाही, म्हणजे एक गोष्ट कसं आहे का, ते जे मार्केटमधले जे भाव आहे, जेव्हा जास्त माल समजा मार्केटमध्ये येतो त्यावेळेस भाव पडतात, हे ठीक आहे, परंतु जर जाणून बुजून जर आपल्या शेतकऱ्यांना वरती जाऊ द्यायचं, त्यांची भूमिका हीच आहे की तुम्ही त्याच लेवलले राहा।
हा शेतकरी वरती गेला नाही पाहिजे. शेतकरी जर वरती गेला तर त्यांना मतदान कोण करणार? त्यांना तो स्वावलंबी होऊन जाईन एकदम. त्यांना जे सहा पीएम किसानचे जे पैसे देऊन राहिले ते तुटपुंजीच मदत आहे ना. ते न देतात आमच्या मालाला भाव द्या ना तुम्ही. मालाला भाव पाहिजे आपल्याला. तुम्हाला कुठे माझे जर दहा क्विंटल सोयाबीन आहे, दहा क्विंटलचे जर 1000 रुपये पकडले, 10000 होतात तिथे पीएम किसानचे पैसे जास्त होतात. तुम्ही सांगा ना ह्या योजना देत आहे लाडकी बहीण असो, ह्या योजनेचा किती म्हणजे जो आहे. लाडकी बहीण योजना ही समजा एक मताची एक गोळाबेरीज आहे, एकंदरीत मताची जे गोळाबेरीज आहे. कारण या दोन आघाडीमध्ये समजा त्यांना समजा 2% जो फरक पडत आहे तो फरक लाडकी बहीण योजनेतून काढून आपण सत्तेत कसं येऊ, हा एक सत्तेचा जो एक त्यांना लागलेला जे डोहारा आहे ह्या लाडकी बहीण योजनेतून समजा पूर्ण करण्याच्या ते मनसुब्यात आहेत. मला सांगा, लोकसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण आक्रोश दिसला, शेतकऱ्याचा आक्रोश दिसला, मोठ्या प्रमाणात बीजेपीला फटका पडला, या विधानसभेत काय होणार? तसा आक्रोश शेतकऱ्यांचा दिसणार का? हो, आक्रोश दिवसेंदिवस लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त दिसेल स्थानिक पातळीवर. म्हणजे स्थानिक पातळीवर परिवर्तन घडवणार? हो, परिवर्तन नक्कीच घडणार. लाडकी बहीण योजनेचा जो आहे त्यामुळे शेतकऱ्या दादाचं म्हणणं आहे का आम्हाला मजूर मिळणं कठीण झालं आहे. हो, खरीच गोष्ट आहे. कारण काय आहे, जेव्हा समजा जेव्हापासून समजा लाडकी योजना सुरू झाली, लाडकी बहीण योजना, तेव्हापासून महिलांना समजा ज्या महिला घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्या महिला योजनेपोटी घराच्या बाहेर निघाल्या. कागदोपत्रासाठी इकडं तिकडं त्यांची म्हणजे आवकजावक वाढली. बँकेतली मग समजा बँकेतले तर त्यांचं जे आधाराचं जे लिंक नाही आहे का, आधार समजा त्यांनी अपडेट केलं. लाडकी बहीण योजनेचा फायदा नाही मिळणार सरकारला काही? नाही, काहीच नाही. लाडकी बहीण योजनेचा काहीच भेटत नाही. कन्वर्ट करायचं पैशामुळे, दुसरं काही घेण्यात आहे. उपमुख्यमंत्र्यांनी बोललेले आहे ना की तुम्हाला जर पैसे निवडून द्यायचं असेल समोरच्या याच्यात तर आम्ही तुम्हाला अजून वाढून देऊ बा पैसे लाडक्या बहिणीचे. त्यांनी पण शेतकऱ्याचा जन आक्रोश या विधानसभेत दिसणार? विधानसभेत जन आक्रोश दिसणार? बरोबर दिसणार, दिसल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक पातळीवर सगळं एकूणच आपण शेतकऱ्यांची हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत संवाद साधत आहोत. शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊ. हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. मोठ्या प्रमाणात सोयाबीनची जी आहे लिलाव म्हटल्या जाते किंवा बोली म्हटल्या जाते ती प्रक्रिया सुरू आहे. व्यापारी सुद्धा आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. लिलावाची प्रक्रिया कशी असते ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, जे आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येते. सोयाबीनच्या संदर्भात काय आता रेट लागणार आहे किंवा कुठला रेट निघणार आहे त्या संदर्भात आपण काही व्यापाऱ्याशी संवाद साधणार आहोत. व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे बघूया. काही व्यापारी आहे, व्यापाऱ्याशी बातचीत करूया. आपण काय म्हणणं आहे व्यापाऱ्याशी बातचीत? आज काय 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 नाही, मी सहाय्यक आहे साहेब. काय काय रेट, काय काय परिस्थिती आहे सोयाबीनची? सोयाबीनची परिस्थिती फार गंभीर आहे आणि काही मालाला भाव नाही आहे. काय अपेक्षित रेट होता शेतकऱ्यांना? तरी 6000-5000 पाहिजे होता साहेब. आज काय रेट देणार? आज 42 साहेब. समोर जे सोयाबीन निघणार आहे 20-25 दिवसात त्याचं काय काय परिस्थिती राहील, काय रेट? परिस्थिती आता वरच्या लेवलवर माहीत, पण केंद्र सरकार काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून आहे आयात निर्यात. मोठ्या प्रमाणात रेट का बरं पडले? हो, मोठ्या प्रमाणात रेट का बरं पडले? मोठ्या प्रमाणात हे सरकारचं धोरण चुकीचं आहे साहेब, केंद्र सरकारचं. हो, त्या कारणानं आयात जास्त झाल्यामुळे सोयाबीनचे रेट पडले असे निदर्शनास येत आहे शेतकऱ्याचे. कृषी धोरण जे बदललं नाही शेतकरी सरकारचं, तर रेट पुन्हा पडतील? हो. एकूणच त्या संदर्भात जे संबंधित होते त्यांच्याशी आपण जाणलं आहे. आपण आणखी काही व्यापाऱ्याशी संवाद साधूया. आणखी काय म्हणजे बताया, क्या 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 रेट, क्या रेट सोयाबीनली आपली खरेदी? हां बोलो बोलो, क्या रेट सोयाबीन? 42-45 क्यों ऐसी परिस्थिति क्यों हुई सोयाबीन के रेट? गवर्नमेंट नहीं कर रही तो अपन क्या करेंगे? इधर ऊपर बढ़ी नहीं रहे ना बाजार, प्लांटों के जो बाजार है. आगे में क्या परिस्थिति रहेंगी सोयाबीन की? 20 दिन में सोयाबीन आएगा नया और कम हो जाएंगे? क्या रेट रहेंगे कम से कम, ज्यादा से ज्यादा रेट क्या रहेंगे? अंदाजन क्या रेट रहेगा? गवर्नमेंट की पॉलिसी के ऊपर चलेगा, सब जो चलेगा. आपका भी जो स्टॉक होगा पहले का, उसका क्या रेट मिला आपका? घाटे में गया? घाटे में 2 साल से सोयाबीन घाटे में. आपका क्या कहना? 2 साल से सोयाबीन घाटे में चल रहा है, सरकार इसके ऊपर कुछ करना चाहिए. और जो है किसानों को भी भाव नहीं मिल रहा है. किसानों को भाव नहीं मिल रहा है? हाँ. क्या रेट मिलना चाहिए था आज किसानों को? मिलना चाहिए तो गवर्नमेंट की पॉलिसी क्या डिपेंड करता है उसके ऊपर. मैं आज जो लीला हो रहा है, क्या रेट दे रहे आप?
आज तो हाई रेट में 3,500 बिक रहा है बस। हाँ, आने वाला 20 दिन में सोयाबीन आएगा। अब वो तो कैसा हो, क्या रेट रहेंगे तू भी अंदाजन, क्या अंदाजन? नहीं अंदाजन काम में नहीं आता है, व्यापारी है। नहीं व्यापारी क्या है, वहाँ से तो घट ही सकता है 100-200 रुपये और यहाँ से। हाँ घटेगा। व्यापारी का काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? आपल्याशी एक शेतकरी आहे, त्यांची संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। दादा सांगा, आपण कुठल्या गावची आहे, काय आणलं होतं? उमेश नामदेवराव तडस, हल्ली मुक्काम कोसरसार, तहसील वर्रा, जिल्हा चंद्रपूर। चंद्रपूर। मी सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं। सोयाबीन विक्रीसाठी? काय रेट म्हटलं? 3,890 रुपये। काय अपेक्षित होता रेट? रेट तर आता मागच्या वेळेस 5,000 रुपये होते, पण तेव्हा न विकता आता एवढे दिवस ठेवून सुद्धा नुकसानीमध्ये गेलं। नुकसानीमध्ये गेलं शे? कशामुळे नुकसानीमध्ये आहे आज? आता कसं बाहेर देशातून माल आयात चालू आहे, त्याच्यामुळे इकडे रेट वाढून नाही राहिले। आणि हा फटका बसतो तुम्हाला? हा शेतकऱ्याला तर फटका आहे सोयाबीनचा। येणारं सोयाबीनचे काय रेट राहील तरी? आता काय सांगावं, जेव्हा आता 15 लाख टन आयातच केली म्हणते बाहेर देशामधून, मग त्याच्यामुळे येणाऱ्या सोयाबीनचे रेट काय राहणार आहे? 3,000 ते 3,500 रुपयापर्यंत राहील। शेतकऱ्याला मग तेव्हा सोयाबीन काढणे परवडणार नाही? हो काढणं सुद्धा परवडणार नाही, मेहनतीलाच नाही परवडत, खर्च त्याचा जास्त, उत्पन्न कमी। मला सांगा, लोकसभेत मोठा जनआक्रोश शेतकऱ्यांनी दाखवला, शेतकऱ्या संदर्भात ज्या मागण्या होत्या शेतकऱ्याच्या पूर्ण नाही झाल्या, मताच्या स्वरूपात मोठा जनआक्रोश शेतकऱ्यांनी दाखवला। यावेळेस जे आहे विधानसभा येणार आहे, काही महिन्यातच विधानसभा लागणार आहे, त्यावेळेस शेतकऱ्याचा जनआक्रोश दिसेल का मताच्या स्वरूपात? हो दिसेल ना, पण कसं आहे आता आजकालची जनता अशी आहे का, ज्यांना 500,000 दिले तर ते मतदान त्यांनी करते, त्यांना काही सामोरचं काही हे नाही ना। लाडक्या बहिणीचं काय, लोक काही म्हणजे भेटल्यावर काही त्यालेच मतदान देते असं थोडं आहे? लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट नाही पडणार काही, काही लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट नाही पडणार लाडक्या, काही शेतकऱ्याचं म्हणणं पडलं का लाडक्या बहिणीची योजना सुरू झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर काम करणाऱ्या महिला आहेत नाही, त्या संदर्भात का बोला? महिलांचं कसं आहे, त्यांना का भेटले झाले खाऊन मोकळे होते, त्यांना समोरचा विषय काहीच राहत नाही। येणारी जे विधानसभा राहीन जे कठीण राहीन सरकारला, विधानसभेची जी परिस्थिती कठीण राहणार, आता जनतेवर अवलंबून असते ते। नाही शेतकऱ्याचा मोठा जनआक्रोश लोकसभेत दिसला, राहणारच आहे, कारण सगळ्यांना लाडकी बहीण लाडका भाऊ सर्व योजना आहे, पण शेतकऱ्यासाठी कोणती योजना आहे? शेतकऱ्याला कोणता फायदा? मालालाच भाव जर मिळणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला एकूण भाव नाही प्रमाणात, जो हमी भाव राहते त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये कोणताही माल खरेदी करते। मला सांगा, देवेंद्र फडणवीसनी शेतकऱ्यांसाठी जे आहे दिंडी काढली होती, त्या 6,000 रुपये रेट मागितला होता, देऊ म्हणून घोषित केलं होतं 2013 दिला, रेट मिळाला का 10 वर्ष? नाही 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 नाही, अजून सुद्धा नाही। देवेंद्र फडणवीस खोटे आश्वासन राह, सगळे खोटे आश्वासन आहे, खोटे आश्वासन, शेतकऱ्यांसाठी काही नाही, खोटे शेतकऱ्यांसाठी काहीच नाही नाही। एकूणच कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो, दादाचं म्हणणं आहे का शेतकऱ्यांसाठी काहीच नाही, नेते फक्त मतापुरते जे आहे खोटे आश्वासन देतात आणि शेतकऱ्यासाठी काहीच करत नाही, अशी सरकारकडून खंत आहे। पण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो, हिंगणघाटची कृषी उत्पन्न बाजार समिती अग्रण्य अशी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। आपण सोयाबीन इम्पॅक्ट पाहणार आहोत, सोयाबीनच्या रेट संदर्भात माहिती घेणार आहोत, सोयाबीनची आजची परिस्थिती काय आहे, येणारं सोयाबीनचे रेट काय राहणार आहे, अशा प्रकारात व्यापारी असो दलाल असो किंवा शेतकरी असो याशी संवाद साधणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे सरकारबद्दल आणि रेटबद्दल। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत जे आहे मालसुद्धा आहे, शेतकरी आहे, व्यापारी आहे, कुठे लिलाव सुरू आहे तर कुठे व्यापारी आपल्या माल घेऊन बसली आहे, अशी परिस्थिती हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे। अनेक आपण आणखी काही शेतकऱ्यांशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। तर चला आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो, आपण शेडमध्ये जात आहोत, जिथे लिलाव सुरू आहे तिथे जाणार आहोत आपण आणि तिथे व्यापाऱ्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणारकर की रिपोर्ट।